नमस्कार, एसपी मराठी किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज मुंबईचा हलवा बनवलेला आहे, तो खूप सुंदर झाला आहे। तर चला आता रेसिपी कवळूया। इथे आपण कस्टर्ड पावडर वापरणार आहोत आणि तो पायनॅपल फ्लेवरचा कस्टर्ड पावडर आहे। आपण कोणतेही कस्टर्ड पावडर कोणत्याही फ्लेवरचा वापरू शकतो आणि ह्याच पावडरपासून आपण आज कराची किंवा बॉम्बे हलवा बनवणार आहोत। इथे आपण एक वाटी कस्टर्ड पावडर घेतलेली पायनॅपल फ्लेवरची, तर ती आता ह्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आता ज्या भांड्याने आपण कस्टर्ड पावडर मोजलेली आहे त्याच भांड्याने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे। हे एक वाटी पाणी त्या वाटीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि छान असं एक जीव करायचं आहे आणि ते होऊन जातं, अजिबात गोतळ्या होत नाही। हे पहा, दाटसर आपलं मिश्रण तयार झालं आहे। आता त्याच वाटीने आपण कढईमध्ये दोन वाट्या आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे। हे दोन वाट्या साखर आणि त्याच वाटीने आपण पाणीही मोजून घेणार आहोत। दीड वाटी आपल्याला त्या साखरेमध्ये पाणी टाकायचं आहे। ही एक वाटी आणि आता अर्धी वाटी, असं दीड वाटी पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। आता गॅस चालू करून आपल्याला हे साखर आणि पाणी छानपैकी असं उकळून घ्यायचं आणि जाड बुडाची कढई इथे आपल्याला वापरायची आहे। साखर थोडीशी हलवून घेऊया। आपल्याला इथे साखरेचा पाक नाही करायचा, फक्त साखर वितळेपर्यंतच आपल्याला इथे हे उकळून घ्यायचं आहे। साखर इथे छानपैकी वितळलेली आहे। आता आपण हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाकून घेणार आहोत। मिश्रण टाकताना एकदा हलवायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटलं असेल तर निघल। आणि कस्टर्ड पावडरचं मिश्रण अशा पद्धतीने टाकायचं आहे, एका हाताने हे पाणीही हलवायचं आहे आणि कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण आपण टाकणार आहोत तेही हलवायचं आहे। आणि गॅस मध्यम ते लो फ्लेमवरती ठेवायचा आहे। आपल्या मध्यम आचेवरतीच आपल्याला हे मिश्रण त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडरला स्वतःचा कलरही असतो आणि स्वतःचा फ्लेवरही असतो, तेव्हा आर्टिफिशियल कलर वापरायची ते आपल्याला अजिबात गरज नाही। इथे आपल्याला मध्यम आचेवरती कंटिन्युअसली असंच हलवत राहायचं आहे। थोडासा विसर पडला तर ते खाली लागू शकतं। ह्याच्यात असे थोडे थोडे स्पॉट दिसायला लागलेले आहेत, पण ते काही करपलेलं नाही आहे, ते आपला हलवा शिजत चाललेला आहे, थोडा थोडा शिजतोय, तेव्हा घाबरण्याचं काहीच कारण नाही। पहा कसं आपल्या ह्या मिश्रणात फरक पडलेला आहे, कसं जेली टाईप दिसतंय। जसं जसं हलवल तसा तसा आपला हा हलवा वेगवेगळा दिसत जाणार आहे। खूप झटपट होणारी रेसिपी आहे, खूप डिलिशियस लागते आणि खूप युनिक रेसिपी आहे। पहा आता तब्बल 5 मिनिटं झालेले आहेत मी हलवते आहे, तर किती फरक पडला आहे। हा हे मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे, तेव्हा आता आपण ह्या मिश्रणात 1 चमचा तूप टाकणार आहोत। आता मी गॅस अगदी मंदाच्यावरती केलेला आहे, तूप टाकलं होतं ते सगळं आपल्या रेसिपीने ऑब्झर्व केलेलं आहे। आता पुन्हा आपण 1 चमचा इथे तूप वापरणार आहोत। हे पहा,
मीठ टाकून पुन्हा आपण असंच कंटिन्यूअसली हलवत राहणार आहोत. मिश्रणाला किती छान कलर आलेला आहे. आता तुपाचा चमचा आपण टाकलेला तोही ऑब्झर्व केलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण तुपाचा एक चमचा टाकणार आहोत. मिठाईचं मेजरमेंट तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजा. फक्त एकच भांडं घ्यायचंय मोजण्यासाठी. मेजरमेंट व्यवस्थित असेल तर अगदी इझी आणि झटपट ही रेसिपी बनवून तयार होते. ज्या वाटीने आपण मोजले होते सगळं साहित्य त्याच अर्धी वाटी आपल्याला इथे तूप लागलेला आहे आणि इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे. ह्या टेजला जरा पेशन्सनीच हलवाय लागते. मंदाचेवरच आपण ठेवलेला आहे गॅस आणि असं चमच्याला जर लागलं असेल तसं साईडला काढून ते पुन्हा आत ओढून घ्यायचं आहे. त्याने काय होईल चमच्याला जे मिश्रण लागलेलं आहे ते कच्च राहणार नाही, म्हणजे एकसारखं आपल्याला हे शिजलं जाईल. तुम्हालाही माझी छानशी रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल तर त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी केलं नसेल सबस्क्राईब त्यांनी मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे निःशुल्क आहे. पहा कसं मिश्रणाचा आपल्या छानपैकी गोळा बनायला लागलेला आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ की आपली रेसिपी म्हणजे आपला करायची हलवा बनायला लागलेला आहे. आपण जे साजूक तूप टाकलं होतं ते आता आपली रेसिपी सोडायला लागलेले इथे पाहू शकता. म्हणजेच आपला हलवा आता रेडी झालेला आहे. आता आपण त्यात टाकून घेणार आहोत ड्रायफ्रुट्स. कोणतेही टाका आवडीनुसार, किंवा मगज बीही टाकू शकता. मी थोडेसे इथे वाचून ठेवणार आहे डेकोरेशनसाठी. आणि ही वेलची पावडर. टिन घेतलेला आहे आणि त्याला ग्रेसिंग करायची अजिबात गरज नाही आहे. तर आपण आता आपलं बॅटर त्यामध्ये टाकून घेऊया. आता या चमच्याच्या साह्याने आपल्याला ते पसरून घ्यायचं आहे. चमच्याला तुपाने ग्रीस केलेला आहे आणि त्या चिटकू नये म्हणून आता त्याने प्लेन करून घ्यायचं आहे. आणि आता ही मिठाई आपली तयार आहे. पण आपल्याला ही एक तास थंड होण्यासाठी आणि सेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे. गार्निशिंग साठी त्याच्यावरचे थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकणार आहे. इथे आपण आपल्या आवडत्या शेपमध्ये कापून घेणार आहोत. असे चौकोनी काप आपण करून घेणार आहोत. ही रेसिपी जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी टेस्टी झालेली आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी रेसिपी आहे.
तेव्हा ही छानशी रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत.